टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी महत्त्वाचा घटक म्हणजे बेरीज पाहणार आहोत. बेरीज ही दोन प्रकारे केली जाते, एक उभ्या मांडणीने आणि एक आडव्या मांडणीने. बिनहच्याची बेरीज ही उभ्या आणि आडव्या दोन्ही मांडणीने करणार आहोत. तर चला, या ठिकाणी पहिले उदाहरण घेतलेले आहे 5 + 3. हे आपण उभ्या मांडणीने करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी मांडणी करत आहे. या ठिकाणी मी या गणिताची उभ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे 5 + 3. आपण हे गणित रेषाच्या सहाय्याने करणार आहोत. या 5 ज्या रेषा आहेत, मी या ठिकाणी 5 रेषा मारतो, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे खाली 3 आहेत, त्याच्या मी या ठिकाणी 3 रेषा घेतो, 1, 2, 3. आणि ह्या बेरीज करायची म्हणजे एकत्र करायच्या. या ठिकाणी बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणून या गणिताचे उत्तर आहे 8. चला तर अशाच पद्धतीने आपण 2 अंकी संख्येची बेरीज करूयात. मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेले आहे आणि याची आपण उभ्या पद्धतीने मांडणी करणार आहोत. या ठिकाणी मी चौकट मांडणी केलेली आहे आणि यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की जे 34 आहे त्यामध्ये एकक आणि दशक हे 2 अंक आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण मी पहिल्या चौकटीत एककचे अंक घेणार आहे आणि या ठिकाणी दशकचे. पहा, म्हणजे हे जे 34 आहे त्यामध्ये 4 जे आहे ते एककच्या घरात आणि 3 जे आहे ते दशकच्या घरात. आणि या 23 मध्ये 2 दशक आणि 3 एकक. म्हणून 2 दशकच्या घरात 2 आणि 3 एककच्या घरात 3. कधीही बेरीज करायची असेल त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं की एकक एककची बेरीज आणि दशक दशकची बेरीज करायची. बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार हे करत असताना उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे बेरीज करायची असते. म्हणजे सर्वप्रथम आपण एककची बेरीज करणार आहोत. या ठिकाणी आपण 4 + 3, मी हे रेषांच्या सहाय्याने करणार आहे बेरीज. या ठिकाणी सर्वप्रथम मी 4 रेषा घेतो, 1, 2, 3, 4. या 4 रेषा आणि ह्या एककच्या खालच्या 3 रेषा, 1, 2, 3. आणि या सर्व रेषा मोजायच्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजेच या एककची बेरीज आलेली आहे 7. आणि यानंतर आपण दशकच्या बेरजेकडे जायचे आहे. पहा, दशकमध्ये 3 + 2 आहे, 3 + 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी मी 3 रेषा घेत आहे, 1, 2 आणि 3. आणि त्यानंतर हे जे खालचे 2 आहे त्या 2 रेषा, 1 आणि 2. आता या रेषा किती झाल्या, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 3 + 2 = 5. म्हणजेच पहा, 34 + 23 = 5.7 = 57. ही आपण या ठिकाणी बिनहच्याची बेरीज केलेली आहे. पहा, पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये एकक एककची सर्वप्रथम बेरीज करायची आणि त्यानंतर दशक दशकची आपण या ठिकाणी बेरीज करायची आहे. एककच्या खाली एककचे अंक आले पाहिजेत आणि दशकच्या खाली दशकचे अंक आले पाहिजेत. तर चला आपण 3 अंकी संख्येची बेरीज करूयात. या ठिकाणी मी 3 अंकी संख्येची बेरीज करत आहे आणि त्याची मी मांडणी करून घेत आहे. या ठिकाणी मी गणिताची मांडणी करून घेतलेली आहे. पहा, एकक, दशक, शतक. आपण वाचन हे डावीकडून उजवीकडे करतो, परंतु बेरीज करत असतानाही उजवीकडून डावीकडे करायचे आहे. पहा, यामध्ये 4 शतक आहे, 2 दशक आहे आणि 3 एकक आहे. आपण ते अंक त्या त्या स्थानावर भरायचे आहेत. 4 शतक आहे ते शतकच्या घरात, 2 दशक आहे ते दशकच्या घरात व 3 एकक आहे ते एककच्या घरात. त्याच पद्धतीने 362 सुद्धा अंक आपण त्या त्या घरात भरणार आहोत. 3 शतक, 6 दशक व 2 एकक. आता या ठिकाणी आपण एकक एककची बेरीज करणार आहोत. म्हणजेच 3 एककच्या मी या ठिकाणी 3 रेषा घेत आहे व 2 एककच्या 2.
एक दोन तीन चार पांच या ठिकाणी पांच आलेली आहे। या रेषांच्या ऐवजी तुम्ही वस्तु सुद्धा घेऊ शकता। तर दशकच्या या ठिकाणी दोन रेषा घेत आहे, दोन दशकच्या व सहा दशकच्या सहा, एक दोन तीन चार पांच सहा, एक दोन तीन चार पांच सहा सात आणि आठ, म्हणजे दशकच्या घरामध्ये आठ आलेली आहे। व जे शतक आहे त्या ठिकाणी चार अधिक तीन आहे, म्हणजे या शतकच्या चार रेघा, एक दोन तीन चार, या चार रेषा व दशक शतकच्याच खालच्या तीन रेषा, एक दोन तीन, पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, या ठिकाणी चार अधिक तीन बरोबर सात आलेले आहे। म्हणजेच 423 अधिक 362 बरोबर 785, म्हणजे या बेरजेचे उत्तर आहे 785। चला यातीलच थोड्या वेगळ्या पद्धतीचे आपण उदाहरण पाहणार आहोत आणि त्यानंतर आडवी बेरीज कशी असते तेही या ठिकाणी पाहूयात। आपण या ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीचे उदाहरण घेतलेले आहे, 4313 अधिक 324, याची आपण प्रथम मांडणी करून घेऊयात। यामध्ये आपण संख्या भरून घेऊयात। पहा 4313 मध्ये हजारच्या घरामध्ये आपण चार घेत आहोत, शतकला तीन, दशकला एक व एककला तीन। अशाच पद्धतीने आपण खालच्याही संख्येची मांडणी करायचे। पहा या ठिकाणी हजारचा अंक नाही, म्हणून हजारच्या घरात आपण कोणताही अंक लिहायचा नाही। तर जे 324 आहे, शतकच्या ठिकाणी तीन, दशकच्या ठिकाणी दोन व एककच्या ठिकाणी चार, किंवा एककच्या ठिकाणी चार, दशकच्या ठिकाणी दोन व शतकच्या ठिकाणी तीन, अशा पद्धतीने आपण ज्या त्या घरात जो तो अंक लिहिलेला आहे। पहा एकक एककची बेरीज करणार आहोत, तीन अधिक चार, पहा एक दोन तीन आणि खालच्या चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच सहा सात, एककची बेरीज आलेली आहे सात। यानंतर दशकची, एक आणि दोन तीन, शतकची तीन अधिक तीन सहा, या ठिकाणी हजारच्या घरामध्ये चार आहे परंतु खाली कोणताही अंक नाही आहे, म्हणजे हजारच्या स्थानावर कोणताही अंक नाही, म्हणून या ठिकाणी चार, म्हणजे 4313 अधिक 324 बरोबर 4637। यानंतर आपण बेरजेचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, म्हणजे आडव्या पद्धतीने बेरीज। या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेले आहे, पहा 216 अधिक 362, यामध्ये सहा एकक आहे, एक दशक आहे व दोन शतक आहे। तर या संख्येमध्ये दोन एकक आहे, सहा दशक आहे, तर तीन हा शतक आहे। तर ज्यावेळेस आपण आडव्या पद्धतीने बेरीज करत असतो त्यावेळेस एकक आणि एककची बेरीज करायची, म्हणजे या संख्येतील सहा हा एकक आहे तर या संख्येतील दोन हा एकक आहे, त्यांची आपण या ठिकाणी काय करायचे आहे, बेरीज करायची आहे। ही पद्धत आडव्या पद्धतीने बेरीज आहे। तर सहा अधिक दोन बरोबर आठ। त्यानंतर दशक असतो आणि यामध्ये या संख्येमध्ये एक दशक आहे, 216 एक दशक आहे आणि 362 सहा दशक आहे, म्हणजे या एक दशकची आणि सहा दशकची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत। पहा एक अधिक सहा बरोबर सात हा दशकच्या ठिकाणी, आणि त्यानंतर शतक शतकची बेरीज करणार आहोत। 216 दोन शतक आहे तर 362 तीन शतक आहे, म्हणजे या दोन आणि या तीनची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत। पहा दोन अधिक तीन बरोबर पाच, म्हणजेच या ठिकाणी 216 अधिक 362 बरोबर 578। अशा पद्धतीने आपण आडव्या पद्धतीने या ठिकाणी बेरीज केलेली आहे। याचेच आपण आणखीन एक दुसरे उदाहरण पाहूयात। पहा यामध्ये
तीन अंकी संख्येची आणि दोन अंकी संख्येची आपण या ठिकाणी बेरीज करत आहोत। यामध्ये शतक स्थानापर्यंतचे अंक आहेत 424 मध्ये व 22 मध्ये दशक स्थानापर्यंतचे अंक आहेत। तर अशा वेळेस आपण एकक एककची बेरीज करणार आहोत। 424 मध्ये 4 हा एकक आहे तर 22 मध्ये हा दोन एकक आहे, याची आपण सर्वप्रथम बेरीज करणार आहोत। 4 आणि 2 6, त्यानंतर दशक दशकची बेरीज करणार आहोत। यामध्ये दोन दशक आहे तर या संख्येमध्ये सुद्धा दोन दशक आहे, आपण याची बेरीज करत आहोत। 2 + 2 = 4 आणि यानंतर या ठिकाणी 4 शतक आहे, परंतु या संख्येमध्ये शतक स्थानचा अंकच नाही, म्हणून या ठिकाणी आपण 4 आणि इकडचे 0 धरू, म्हणजे 4 या ठिकाणी येणार आहे। म्हणजेच 424 + 22 = 446 हे या गणिताचे उत्तर आलेले आहे। अशा पद्धतीने आपण उभ्या मांडणीने व आडव्या मांडणीने बिनहच्याची बेरीज या ठिकाणी पाहिलेली आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।